खर्चाची वजाबाकी करताना शतकाचे सुटे केल्यावर देखील वजाबाकी होत नाही कधी. तर मग शतकाचं रूपांतर आपण दशकात केलं, मग आपल्याला दशकाची सुद्धा सुटे करून वजाबाकी करावी. पाहूया एक उदाहरण. हे आहे दोन शतक, दोन शतक, शंभर शंभरच्या दोन नोटा घ्यायचे. मी काय केलं, आधी शंभराचे सुटे गेले एका शंभराचे, आपण ह्या एका नोटेची सुटे करूया. मी दहा दहाच्या दहा नोटा घेते, सुटे केले दहा दहाच्या दहा नोटा घेते आणि मोजूया आपण. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा, आणि मी ते मांडले एक दोन तीन असे दहा मांडले. एका शतकाचे दहा दशक घेतले, सुटे केले, पण तरी कदाचित वजाबाकी होतोय. तर मग मी एका दशकाचे पुन्हा एककात रूपांतर केले, सुटे केले. मग आता आपण काय करूया, ह्या एका दशकाचे सुटे करूया. मी सुटे केले एका दशकाचे, तर ते एक एक रुपयाचे दहा नोटा आपल्या समोर आहेत. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा. मग मी एका दशकाचे पुन्हा सुटे केले आणि दहा एकक लिहिले. काय लिहिले, दहा एकक. बघा, मग आपल्याला असं म्हणता येईल, दोन शतक, दोन शतक बरोबर एक शतक अधिक, आपण एक दशक वेगळा केलेला आहे म्हणून नऊ दशक. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, नऊ दशक अधिक दहा एकक म्हणूया, किंवा नुसते दहा लिहिले तरी चालतो. दोन शतक बरोबर एक शतक अधिक नऊ दशक अधिक दहा एकक.